पाहुयात पुढची बातमी। शिवसेना खासदार संजय राऊत हे दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करत असलेल्या शेतकऱ्यांची भेट घेणार आहेत। संजय राऊत यांनी ट्विट करत ही माहिती दिली आहे। मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या सूचनेनुसार आपण दिल्लीतल्या सिंघू बॉर्डरवर आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांची भेट घेणार असल्याचं संजय राऊत यांनी सांगितलंय। 26 जानेवारीला झालेल्या हिंसाचारानंतर शेतकरी आंदोलनामध्ये फूट पडल्याची आणि आंदोलनाची धार कमी झाल्याच्या चर्चा होत्या, मात्र गेल्या काही दिवसांपासून आंदोलन अधिक तीव्र झाल्याचं समजतंय। आणि त्याच पार्श्वभूमीवर आता संजय राऊत सुद्धा या शेतकऱ्यांची भेट घेणार आहेत, आंदोलक शेतकऱ्यांना ते भेटणार आहेत। दरम्यान कृषी कायद्याविरोधात दिल्लीमध्ये आंदोलन करत असलेल्या शेतकरी संघटनांनी येत्या 6 फेब्रुवारीला देशव्यापी चक्का जाम आंदोलन पुकारण्याचा निर्णय घेतलेला आहे। संयुक्त किसान मोर्चाचे नेते बलबीर सिंग राजेवाल यांनी ही घोषणा केली आहे। याच दिवशी दुपारी 12 ते 3 या वेळेमध्ये सर्व रस्ते देखील अडवले जाणार असल्याचंही त्यांनी सांगितलंय। तर कृषी कायद्याविरोधात शेतकरी संघटनांचं गेल्या 2 महिन्यांपासून आंदोलन सुरू आहे आणि येत्या 6 फेब्रुवारीला आता देशव्यापी चक्का जामची घोषणा करण्यात आली आहे। ये आंदोलन जो है, ये आंदोलन सब यातनाओं के बावजूद और आगे बढ़ेगा और जो 6 तारीख का जो 3 घंटे का जाम है वो 100% कामयाब होगा पूरे देश में। हम आपके माध्यम से और सबको ये आह्वान करना चाहते हैं कि सभी भाई इस पे अपनी अपनी जगह पूरा जोर लगाएं। 12 बजे से लेकर 3 बजे तक 3 घंटे का पूरे देश में स्टेट और जो नेशनल हाईवेज हैं उसको कॉल दिया गया है और पूरे देश में दिया गया है। और 3 इश्यूज़ हैं उसके लिए। पहला है हमारी डिमांड्स के पक्ष में, दूसरा है ये जो एक तरह का जो दमन के एक तरह का ये बॉर्डर्स के ऊपर भी रास्ते रोक लेना, इंटरनेट बंद करना, बिजली बंद करने की कोशिश करना या पानी भी कमी हो रही है इस, या पत्रकारों को पकड़ा जा रहा है, इन तमाम चीजों को लेकर और नौजवानों को अरेस्ट किया जा रहा है, ये सब चीजों को लेकर। तर शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीच्या गाझीपूर सीमेवर कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला। या ठिकाणी तारांची अनेक कुंपणं घालण्यात आली आहेत आणि अनेक बॅरिकेड सुद्धा लावण्यात आले। तर टिकरी बॉर्डरवर आंदोलनकर्त्यांनी दिल्लीमध्ये प्रवेश करू नये यासाठी मोठमोठे खिळेही रस्त्यावर ठोकण्यात आले। दिल्ली बॉर्डर परिसरातील इंटरनेटवरील बंदी सुद्धा आणखी 2 दिवसांनी वाढवण्यात आली आहे। ही 2 दृश्य आपण बघू शकताय। दिल्लीला छावणीचं स्वरूप आलं आहे तर आंदोलकांच्या मार्गामध्ये खिळे ठोकण्यात आल्याचं सुद्धा आपल्याला इथं पाहायला मिळतंय।